लोणावळा नगर परिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने लोणावळ्यातील सर्व शाळांमधून 10वी 12वी इयत्तेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हॉटेल कुमार रिसॉर्ट मध्ये कार्यक्रम पार पडला. दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिक्षण समिती सभापती भरत हरपुडे, महिला बालकल्याण समिती सभापती सुवर्ण अकोलकर, उपसभापती गौरी मावकर, आरोग्य समिती सभापती संध्या खंडेलवाल, मागासवर्गीय समिती सभापती मंदा सोनुने, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते. माजी आरोग्य समिती सभापती पूजा गायकवाड, बृंदा गणात्रा, नगरसेविका आरोही तळेगावकर, अपर्णा बुटाला, कल्पना आखाडे, विरोधी पक्ष गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक दिलीप दामोदरे, शिक्षण मंडळ माजी सभापती जितेंद्र कल्याणजी, आशिष बुटाला, मुख्याध्यापिका डॉक्टर रोशन पटेल यांच्यासह सर्व शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात शिक्षण समिती सभापती भरत हरपुडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशासन अधिकारी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी प्रथम परिसर, त्यानंतर शारीरिक आणि वैचारिक स्वच्छता ठेवल्यास ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. अध्यक्षीय भाषणात सुरेखा जाधव यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये लोणावळा नगर परिषदेचा प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन केलं. सन 2018 आणि 2019 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत परिषदेला 25 कोटीचा निधी मिळाल्याचाही उल्लेख त्यांनी केला. 10वीतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले. खंडाळा माध्यमिक विद्यालयातील अल्ताफ सिद्दीकी, प्रवीण शेळके, स्वप्नाली सातपुते, लोणावळा माध्यमिक विद्यालय परशुराम जाधव, शीतल डोंगरदेवे, सविता मोहिते, लोणावळा उर्दू माध्यमिक विद्यालय अफरीन शेख, साहेबान शेख, महक शेख, व्हीपीएस मराठी माध्यम शुभम लवे, आकांक्षा दळवी, आदित्य शिरसाट, तेजस्वी खैरे, व्हीपीएस इंग्रजी माध्यम प्रणव शेळवणे, अर्णव तिकोने, वरद घारे, गुरुकुल माध्यमिक विद्यालय वेदिका लोंडे, तनिया बनसोडे, राम खुशी, गुरुकुल इंग्रजी माध्यम ऋषिकेश धानखेरे, चिंतन मोजर, साध्वी गायकवाड, डॉक्टर पुरंदर विद्यालय, अनिश भालेराव, प्रथमेश मेंगडे, ओमकार येवले, डॉन बॉस्को, सुशांत तारापुरे, ओम उन्हाळे, सोहम पवार, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, श्रुती महर्षी, शिवांगी सिंग, सानिका मेहता, अंजली शर्मा, शांती सदन स्कूल, समया खान, ओमकार जांभुळकर, कावेरी गुंड, ॲडव्होकेट भोंडे हायस्कूल, प्रथमेश लोंडिलकर, हिमांशु भारद्वाज, मीत अग्रवाल, डीसी हायस्कूल, कीर्ताना ठेकेतारा, सुजित गुप्ता, सूरज पथाडे, रायवूड इंटरनॅशनल, सौम्या गर्ग, नीती अग्रवाल, स्वराली मुंदरगी, कैवल्य विद्यानिकेतन, आशिष माधे, प्रसाद दुबे, कार्तिकी जयस्वाल, ऑल सेंट चर्च, यासिन शेख, विनायक सौदागर, अर्धना उमाळे आदींना सन्मानित करण्यात आले. इयत्ता 12वी मध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. विज्ञान शाखा डीपी मेहता ज्युनियर कॉलेज, ज्योती बोंबले, श्लोक विश्वासराव, श्रुती होगले, लोणावळा महाविद्यालय, संकेत शिंदे, प्रतीक्षा देवकर, ऋषिकेश भानुसकरे, डॉन बॉस्को, रिकित पांडे, शशिकांत रजावत, मृणाल पावशे, रायवूड इंटरनॅशनल, सर्वेक्ष आधारी, रिद्धी राणे, श्रीकांत येवले, ऑल सेंट चर्च विद्यालय, श्री विद्या बनसोडे, लुबाना खान, आयुष निकम, वाणिज्य शाखा डीपी मेहता, ऋषभ जाधव, आशुतोष वाघमारे, प्रियंका पाटील, लोणावळा महाविद्यालय, अंजली मडके, अरुण पवार, सायली शेलार, डॉन बॉस्को विद्यालय, खडका विनीता, दुर्गा विश्वकर्मा, दर्शन गदिया, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, अफरीन खान, अदिया शेख, प्रियंका जांगीर, रायवूड इंटरनॅशनल, मुस्कान रावल, रिया संचेती, जस्टिन जॉर्ज, ऑल सेंट चर्च, शानवाज खान, जिथिल नायर, फरीद अली साहब, कला शाखा लोणावळा महाविद्यालय, सारिका ठेबे, चिन्मय अलुरकर, सुरेश कांबळे, डॉन बॉस्को, समिश्रा देवरे, लावण्या कुंचे, दिव्यांग स्वरूप, ऑल सेंट चर्च, सानिया शेख आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. रायवूड इंटरनॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर रोशन पटेल, लोणावळा नगर परिषद माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक राजेंद्र देवेकर, डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज प्राचार्य रुथ देथे, डीपी बेदा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजीव रत्नपारखी आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र देवेकर, शिक्षिका प्रतिभा दरेकर यांनी केलं, त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल ग्रंथपाल विजय शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला. आभार सुवर्ण अकोलकर यांनी मानले.